नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेट सेट एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र सेट जो काही एक्झाम झालेली आहे 2024 ची, त्या एक्झाममधली पेपर फर्स्ट जो आहे त्या पेपर फर्स्टमधला बी सेक्शनची आज आपण या ठिकाणी अँसर की टेंटेटिव्ह अँसर की या ठिकाणी बघणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण ही अँसर की जी आहे खूप रॅपिड बघणार आहोत. यामध्ये जर बघितलं आपण तर अँसर फर्स्ट जे आहे क्वेश्चन पेपर सेट बीमध्ये जे काही तुमचा पॅसेज आहे उतारा आहे त्यातले 1 ते 5 क्वेश्चनचे आपण आधी अँसर बघणार आहोत. त्यामध्ये जर आपण विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 1 जर बघितला तर बघा, मराठी भाषा साहित्य व संस्कृती यांची चळवळ शून्यवत राहिली असे लेखकाला का वाटते? तर याचं जे काही अप्रोप्रिएट अँसर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, सी आहे, शासनाच्या आश्रयानेच राहण्याची वृत्ती आणि एकाकी प्रयत्नांमुळे राहिलेली आहे. क्वेश्चन नंबर 2 जर बघितलं आपण पॅसेजचा, साहित्य मंडळ साहित्य परिषद यांनी काय कारणे अपेक्षित होते? तर याचा ऑप्शन जे आहे विद्यार्थी मित्रांनो ए आहे, गटातटाचे हितसंबंध न पाहता संस्थात्मक पातळीचे दीर्घ मुदतीचे विधायक भाषिक राजकारण करणे, हे क्वेश्चन नंबर 2 चे अँसर ए आहे. क्वेश्चन नंबर 3 जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर मराठीतील साहित्य चळवळींचे कोणते कार्य करायला हवे होते? तर याचा जे टेंटेटिव्ह आंसर आहे विद्यार्थी मित्रांनो डी आहे, मराठीची साहित्य व तात्विक चर्चा सार्वजनिक करणे हे माहिती साहित्य चळवळीचे कार्य आहे. नंतर आपण क्वेश्चन नंबर पॅसेजचे 4 जर बघितला तर पुस्तक परीक्षेने 2 शब्दात मागणारे बहाद्दर कोणते? तर बघा, यामध्ये जे अँसर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ए आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर लास्ट पॅसेजवरचं आपण जर बघितलं 5, तर प्रस्तुत लेखकातून लेखक मराठी भाषेबाबतची स्थगिती मांडताना प्रामुख्याने काय सुचवून पाहत आहे? याचं जर आपण अँसर जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो ए आहे, व्यक्ती व संस्थांनी शासनाचा आश्रय त्यागावा, हे त्याचं एक टेंटेटिव्ह आन्सर आपण या ठिकाणी दिलेला आहे. आता आपला जो काही रेग्युलर पेपर आहे क्वेश्चन नंबर 6, तर कम्युनिकेशनवरती आधार आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकाराकडून गैरअर्थ काढण्यासाठी व अभिप्रेत नसलेला अन्वयार्थ काढण्यासाठी शक्यता कमी असते? तर याचं जे अँसर जे आहे तर विद्यार्थी मित्रांनो सी असेल, शारीरिक हावभावातून पूर्णपणे साकारलेला संदेश. नंतर विद्यार्थी मित्रांनो आपण जर 7 जर बघितलं तर समाजकालीन डिजिटल भाषावरात खालील चिन्ह समूहांना इंग्रजीत सामायिकपणे काय म्हणून संबोधले आहे? तर याचं जे अँसर आहे विद्यार्थी मित्रांनो बी आहे, इमोशन, ओके, इमोटिकॉन्स, ओके. तर नंतर बघा क्वेश्चन नंबर 8 जर बघितला तर निशब्द संज्ञापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक ठरते? तर याचं जे आन्सर जे आहे तर ए आहे, मौन हे संज्ञापनाचे साधन आहे, ओके. 9, प्रसार भारती काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो प्रसार भारती जर बघितलं त्याचा आन्सर ए आहे, दूरदर्शनाच्या अंतर्गत येणारी राष्ट्रीय स्तरावरची वृत्तवाहिनी ही प्रकाश भारती आहे. विद्यार्थी मित्रांनो नंतर आपण 10 नंबरचा आन्सर क्वेश्चन जर बघितला, जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकार रचनेत बसलेले असतात अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाण उत्तेजन मिळते? तर याचा विद्यार्थी मित्रांनो आन्सर जे आहेत डी, विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादाची पातळी आपल्याला भेटते. नंतर बघा क्वेश्चन नंबर 11 जर बघितला तर 1 ते 51 या पूर्णांक संख्यांची गणित मध्यम किती आहे? तर याचं जे काही टेंटेटिव्ह आन्सर जे आहे विद्यार्थी मित्रांनो 26 आहे. क्वेश्चन नंबर जर आपण बघितला 12, तर 12 मध्ये बघा एम धन पूर्णांक आहेत म्हणजेच क्यूब आहेत, या संख्येने 101 ते 151 पूर्ण संख्यांच्या गुणाकाराने निशेष भाग जातो, तर एमची मोठ्यात मोठी संख्यांची किंमत किती? तर विद्यार्थी मित्रांनो याचं जे काही आन्सर असेल ए असणार आहे, 12, ओके. नेक्स्ट बघूया आपण 13 नंबरचं क्वेश्चन, दिलेल्या एक्स वाय व झेड या संख्ये खालीलपैकी कोणत्या संख्येने 18 निशेष भाग जातो? तर आपण याचं जर टेंटेटिव्ह आन्सर जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो झेड व वाय व झेड या फक्त संख्या आहे की त्यांनी 18 निशेष भाग जातो. क्वेश्चन नंबर 14 जर बघितला तर एक व्यक्ती एक्स ठिकाणाहून वाय ठिकाणी विटा वाहून नेण्याचे काम करत आहे, एक्स आणि वाय या ठिकाणांमधील अंतर 200 मीटर आहे, ती व्यक्ती एका वेळेस 15 विटा वाहून नेते, तर त्या व्यक्तीने एक्स या ठिकाणापासून कामास सुरुवात केल्यास व 5.5 किमी अंतर पार केल्यास असताच वाय ठिकाणी किती विटा पोहोचले असेल? तर याचं जे काही टेंटेटिव्ह आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो 10 आहे. नंतर बघा, एका जंगलामध्ये चालू वर्षात 64 हरणे आहेत, जर एक्स एन ही संख्या त्या जंगलात एन व्या वर्षातील हरणांची संख्या दर्शवते तर त्याचा आन्सर जे आहे विद्यार्थी मित्रांनो मे बी 243 असेल, आपण या ठिकाणी कन्फर्म नाही. नंतर बघा 16वा क्वेश्चन जो आहे विधान लॉजिकलचा आहे, खालील विधानांच्या आधारे पुढील पैकी कोणते निष्कर्ष निघतात? काही वाघ हे बकरे आहेत, विधान 2 सर्व राजकीय नेते बुद्धिमान आहेत, त्याचे हे दिलेले निष्कर्ष आहे. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर फक्त बी ऑप्शन जो निष्कर्ष जे आहे फॉलो करत आहे फक्त 2. 17 नंबरचं बघा, काही बस
बस थांब्यावर समोर तोंड करून उभे आहेत. ठाण्याची बस नाशिकच्या बसच्या पुढे आहे आणि नाशिकची बस जळगावच्या बसच्या पुढे आहे. अमरावतीची बस धुळेच्या मागे आहे परंतु ठाणे बसच्या पुढे आहे. तर मागून दोन नंबरची बस कोणती आपल्याला हे विचारलं आहे, तर याचं जे आन्सर असेल ते नाशिक असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर बघा कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे. जर एका संकेतिक भाषेत जे के एल एनचे रूपांतर ओ एस व्ही एक्स असे केले असेल तर त्याच भाषेत डी ई एफ जीचे रूपांतर काय असेल, तर त्याचं आन्सर जे आहे डी आहे. एका संकेतिक भाषेत जर डॅक डी ए सी चा संकेतिक 635 असेल तर एफ ई जी चा किती असेल, तर त्याचा आन्सर जे आहे विद्यार्थी मित्रांनो 879 आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 20 आहे. दक्षिणेकडे तोंड करून विराट 15 मीटर चालतो, नंतर तो स्वतःच्या उजवीकडे वळून 10 मीटर चालतो, नंतर तो उजवीकडे वळून 15 मीटर चालतो, नंतर तो डावीकडे वळून 15 मीटर चालतो, तर तो कोणत्या दिशेला तोंड करून आणि मूळ ठिकाणाहून किती अंतरावर उभा आहे, तर याचा आन्सर जे आहे विद्यार्थी मित्रांनो बी आहे 25 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे 21-22 डाटा इंटरप्रिटेशन आहे. या ठिकाणी आपण त्याचा टेंटेटिव्ह आन्सर दिलेला आहे. आग्रा शहरास भेट देणाऱ्या एकूण प्रवाशांची टक्केवारी किती, तर या ठिकाणी 33.33% टक्केवारी असेल. नंतर क्वेश्चन नंबर 2 आहे. दिल्लीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रवासी सर्वात जास्त आढळतात. आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये सर्वात जास्त प्रवासी जे आहेत तर या ठिकाणी इंग्लिश टाईपचे प्रवासी जे आहेत ते जास्त आढळतात. नेक्स्ट बघितला तर क्वेश्चन क्रमांक 23 आणि 24 हे खाली दिलेल्या डाटा पायचार्टवर आधारित आहेत. बघा पायचार्टची डायग्राम्स आहे, तर बघूया वरील सुद्धा सारणीमधील माहिती वर्तुळा त्रिज्याच्या साह्याने दाखवलेली आहे. मजुरी या कलमासाठी असणाऱ्या वर्तुळ पाकळीचा सेक्टर कोण किती अंशाचा आहे, तर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की मजुरी या कामासाठी सेक्टर अंश किती आहे, तर तो आहे उत्तर सी 90 डिग्री. नंतर बघा सिमेंट आणि विटा या कलमासाठी झालेल्या एकूण खर्चाच्या घराच्या बांधकामासाठी झालेल्या एकूण खर्चाशी गुणोत्तर आपल्याला बघितलं तर आपण ऑप्शन डी 3:10 असे आहे. नंतर बघा 25 पुढील एक्स वाय किंवा एक्स वाय प्रतलावर रेखाटले तर सलगचे बिंदू नितळ स्मूथ वक्राने जोडले जातील, तर याचं जर आपण आन्सर जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर याच्यामध्ये बघा घातांकी वक्र म्हणजेच एक्सपोनेन्शियल कर्व आहे. खालीलपैकी कोणती 26 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे, याचं डायरेक्ट आन्सर आहे गिगाहर्ट्स डिजिटल उपकरणांमधील स्मृती साठवण्याचे युनिट एकक आहे युनिट आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 27 बघितला तर HTTP ऐवजी HTTPS ही इंग्रजी अक्षरे ॲड्रेस बारमध्ये असणारी वेबसाईट तुम्ही केव्हा वापराल, तर सिंपल आहे एक सुरक्षित संपर्क जोडत असताना ऑप्शन नंबर बी आहे. नंतर बघा इंटरनेटवरील खालील डिजिटल सेवा सर्वप्रथम सुरू झाल्याचे वर्ष या निकषावर खालीलपैकी कोणता योग्य क्रम विचारलेला आहे. आता हे क्रमचे क्वेश्चन दरवर्षी रिपीट असतात. 58 नंबरचा क्वेश्चन जर बघितलं आपण तर सर्वात आधी विकिपीडिया, नंतर जीमेल, यूट्यूब आणि नंतर इंस्टाग्राम असेल. ओके, नंतर बघा स्वयं जो आहे अभ्यासक्रमांच्या 28-29 नंबरचा क्वेश्चन आहे. स्वयं वरील अभ्यासक्रमांच्या आशयाचा दर्जा राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेची राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती केलेली आहे, तर याचं उत्तर आहे भारतीय विज्ञान संस्था IISc. ओके, ए ऑप्शन आहे. नंतर बघा 330 जे 30 नंबरचं जे आहे Web 2.0 डिजिटल संस्थापनाच्या संदर्भात UGC या इंग्रजातील लघुरूप खालीलपैकी कोणते असेल, तर बघा UGC आपल्याला इथे क्वेश्चन कशाचं विचारला आहे, Web 2 म्हणजे ICT रिलेटेड विचारलेलं आहे इथं. हे नसणार आहे आपला ऑप्शन जे असणार आहे ते कन्फर्म विद्यार्थी मित्रांनो बी आहे. ओके, नंतर बघा 31 संयुक्त राष्ट्रांनी सहशब्दी विकास उद्दिष्टे कधी स्वीकारली, तर त्याचं ऑप्शन जे आहे 31C आहे 2000 या साली. ओके, नंतर बघूया 32 शाश्वत विकासात उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्धारित वर्ष कोणते, तर 2030 हे काय आहे 32 ऑप्शन सी आहे. नंतर 33 बघूया खालीलपैकी कोणते प्रकाशक रासायनिक धुराव्याचा परिणाम आहे, म्हणजेच फोटोकेमिकल स्मोकचा परिणाम आहे, तर त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए डोकेदुखी डोळे नाक घासा यांची जळजळ. नंतर बघा मातीमध्ये 34 नंबरचा क्वेश्चन आहे. मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे संरोपण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, तर त्याचं ऑप्शन जे आहेत ए जैविक निर्गमन.
ओके नंतर बघा 35 नंबरचा क्वेश्चन जो आहे विद्यार्थी मित्रांनो, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौर पटलाचा कोणता घटक थेट विद्युत प्रवाह निर्माण करण्यास जबाबदार असतो? तर त्याचा ऑप्शन बी आहे अर्धसंवाहक सामग्री म्हणजे सेमीकंडक्टर मटेरियल्स. नंतर क्वेश्चन नंबर सी, पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव जागृती व ज्ञान नव्हे तर त्यामध्ये डॅश डॅशचा विकासही अपेक्षित असतो. तर ऑप्शन सी आहे योग्य अभिवृत्ती. नंतर 37 बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सामान्यतः खालील विभाग केलेले आहे. हिंदू काळ ऑप्शन बी, हिंदू काळ, बौद्ध काळ, जैन काळ, मुस्लिम काळ, ब्रिटिश काळ, असे या ठिकाणी काय केलेलं आहे त्याचे वर्णन केलेले आहे ऑप्शन बी. नंतर बघा 38 विद्यार्थी मित्रांनो, पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत खालील गोष्टींचा समावेश होतो? तर ऑप्शन जे आहेत विद्यार्थी मित्रांनो सी आहे सूचना आणि सोडवलेली उत्तरे. ऑप्शन बघा क्वेश्चन नंबर 39, पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना 1969 मध्ये डॅश डॅश इथे स्थापन करण्यात आली. तर त्याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो बी, इंग्लंड मधील मिल्टन केनिस हे काय विद्यापीठ आहे, फर्स्ट मुक्त विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. क्वेश्चन नंबर 40 जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, मुस्लिम शिक्षण पद्धतीनुसार मदरसा यावरती परत क्वेश्चन आलेला आहे. तटीमटी मग केंद्र समजले जाते, तर त्यामध्ये त्याचं ऑप्शन जे आहेत विद्यार्थी मित्रांनो माध्यमिक शिक्षण जे आहे ते समजले जाते. ओके नंतर बघा ऑप्शन बी आहे 40 चं. नंतर बघा 41, जर अध्यापनाच्या स्मृती मेमरी स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅश डॅशच्या संदर्भात विलक्षण शक्ती मिळेल? तर याचं ऑप्शन जे आहे बी, केवळ एक वास्तविक माहिती म्हणजे ऑप्शन बी आहे. 42 जर बघितले विद्यार्थी मित्रांनो, तर डॅश डॅश विचार घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धती निवडली पाहिजे? याचं उत्तर जे आहे बी, 1 आणि 2, अध्यापन करताचे स्वरूप आणि स्वाध्याय करवायच्या उद्दिष्टांचे स्वरूप, हे ऑप्शन बी बरोबर आहे. नंतर बघा 43 विद्यार्थी मित्रांनो, प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय असते? तर प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे जे मुख्य वैशिष्ट्य आहे ते ऑप्शन नंबर काय आहे, तर ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात. दे आर एक्स्ट्रोवर्ट इन नेचर्स. नंतर बघा 44 बघा, प्रौढ अध्यायकर्त्यांच्या आदेशानुसार भर देण्याची गरज असते. तर याचा ऑप्शन जे आहे डी, प्रक्रिया आणि अध्यापनाचा परिणामकारक यावर सारखा असे. नंतर बघा ऑप्शन डी आहे 44. 45 जर बघितलं विद्यार्थ्यांना विशिष्ट आशयाच्या आकलनाच्या बाबतीत स्पष्ट कल्पना डॅश डॅश मूल्यमापनाने देतात. ओके त्याचा ऑप्शन जे आहे बी, आकारिक आहे 45. नंतर 46 जर बघितले विद्यार्थी मित्रांनो, टिमटीम हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे, अर्थात त्याचा ऑप्शन जे आहे सी आहे, आर्थिक आणि अनुभवांचे सखोल संशोधन. नंतर बघा 47 जे आहे विद्यार्थी मित्रांनो, डॅश डॅश ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. तर त्याचं उत्तर आहे ए, अनुभवजन्य पुराव्यांच्या महत्वाकडे दुर्लक्ष करणे. नंतर बघा ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन आहे 48, टिमटीम याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्वरण असे म्हणतात म्हणजे सायटेशन, माहितीचा मूळ स्रोत, योग्य तो निर्देशांक, क्रेडिट देण्याचा मार्ग, सायटेशन म्हणतो आपण याला, ऑप्शन बी आहे. नंतर 49 बघा, टिमटीम प्रकारच्या संशोधनात गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा तयार करणे समाविष्ट आहे, म्हणजे द टाईप ऑफ रिसर्च मिसकंडक्ट इन्व्हॉल्व मेकिंग अप फेल्सिफाईंग डाटा, त्याला आपण काय म्हणतो फॅब्रिकेशन किंवा बनावटपणा म्हणतोय. आणि लास्ट वन जे आहे, शोधन निबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी जे काही सॉफ्टवेअर असेल त्याला आपण म्हणतो संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर्स असतो. मेंडले असेल, वन नोट असेल किंवा अदर सॉफ्टवेअर असेल, त्यामध्ये स्प्रेडशीटही येऊ शकतो, पण जे काही अप्रोप्रिएट आन्सर जे आहे तर ते मला संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही होती आपली MSCET पेपर 1 ची टेंटेटिव्ह आन्सर की. आणि विद्यार्थी मित्रांनो ही आन्सर की बघितल्यानंतर तुम्ही पेपर 1 चा स्कोर आपल्या कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि आपण लवकरच MSCET क्वेश्चन पेपर सेट बीचं व्हिडिओ एक्सप्लेनेशन घेऊन येत आहे, तरी ही टेंटेटिव्ह आन्सर की तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि एखाद्या क्वेश्चनमध्ये जर करेक्शन असेल किंवा काही असेल तर तुम्ही मला कमेंट करायला विसरू नका. आपण त्यावरती एक डाऊट सॉल्विंग किंवा एक सेशन घेऊया, जेणेकरून तुमच्या क्वेरीज सॉल्व होतील. आणि हा चॅलेंजिंग तर गोष्टी या ठिकाणी आज दिसलेल्या नाही आहेत, पण जर असेल तर तशा तुम्ही कमेंट करून मला कळवूया, आपण यावरती डिटेल्स व्हिडिओ बघून बघूया. तर चला पटकन तुमचा किती स्कोर येतोय तो मला तुम्ही कमेंट करून सांगायचा आहे, जेणेकरून आपण सांगू शकतो किंवा प्रिडिक्ट करू शकतो की सेट पेपर 1 चा जो काही कट ऑफ क्रायटेरिया आहे पेपर 1 आणि 2 आपण डिस्कस करून या ठिकाणी आज किंवा उद्या फायनल करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका. थँक्यू.